सारे घड़ ले। गेली पाहिजे गेली पाहिजे काय तुम्ही दादा तुला क्वीन घेता आली तर ना डंबो बाबा हे बघ ना अक्षय दादा मला चिडवतोय। चिडू दे ना तू त्याला क्वीन घेऊन दाखव खेळ काय क्वीन काढ क्वीन काढ हा थांब मी आता मंत्र शकतो म्हणजे तुला क्वीन काढता देणार नाही। काय काही करत नाही तो तुला तू कशाला घाबरते त्याला तू घे क्वीन घाबरायचंय काय हे बघ असं स्ट्रायकर घ्यायचं हा क्वीन कुठे इकडे की नाही आणि अस ये वा 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 गेले टाळी ओ बाबा पण चिटिंग आहे ना चिटिंग असली याच्यामध्ये। अरे हे बघ बाबा फक्त तिला दाखवत होते ना सोटी कशी घ्यायची ते शेवटी घेतली तिने तिच्या हाताने की नाही हा नाही नाही चिटिंग आहे चिटिंग आहे बाबा अजून खेळलंच चाललंय बाय आणि काय बरं रांगडे पाटील तुम्ही बी पोरांसह खेळायला बसला हा चला या पोरांसंग खेळायला लागलं की आम्हाला बी लहान झाल्यासारखं वाटतंय नाहीतर काय रोजचा तुमचं सासूर आहे तुमचं शिबार बोललात ना या चला 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 ती स्वतः घर सोडून गेली जिनं माझ्या नवऱ्यावर इतके आरोप केले या सगळ्यांची लडकी झालीय इतकी लडकी की आईसाहेब पण तिच्या आरत्या वळत आहे हा संजय असं का वागतो माझ्याशी स्वाती बोल एवढा वेळ का लावलास फोन उचलायला हे बघ स्वाती मला तेवढीच काम अगं मी बिझी होतो बोल ना काय झालं कशी आहेस तू जिवंत आहे मी एवढंच नशीब आहे काय झालं असं का बोलतेस ती नेहा घरात परत आली आहे व्हॉट हो अरे आई साहेबांनी सगळ्यांना जेवायला बोलावलंय सगळे घरात मजा करतायत आणि मी मात्र एकटी पडली आहे संजय त्यांच्या मला बरक वाटतंय इथे संजय तू सांग ना मला तू आपल्या घरी कधी घेऊन जाणार आहेस मला स्वाती मी प्रयत्न करतोय ना तुला माहिती आहे ना मला काही ऐकून नाही घ्यायचंय नाही मला कळलंय तुला माझी काळजी नाही आहे आता माझ्यावर प्रेमच नाही राहिलं तुझं संजय नाही बोलायचं मला तुझ्याशी अगं असं नको बोलू स्वाती तुला माहितीये ना मला तुझी किती काळजी आहे ती हा तू एक काम कर आता रडू नकोस आपण उद्या भेटू आणि उद्या इन डिटेल जे काय आहे ते बोलू हा आता रडू नकोस ओके बाय बाय नात्यांनी त्या सांधली वीण प्रेम बरे
निहाय मी पण वाढू का? नको ग बाई, तू बसून खा फक्त. स्वाती त्या इकडेच होत्या ना? कुठे गेल्या त्या? त्या खोलीत गेल्या असतील कदाचित, मी बघते. नाही थांब, आम्ही देतो आवाज. स्वातीताई, ओ स्वातीताई, या की खाली. वर का करायला तुम्ही, या की जेवायला का? नाही, मी नंतर बसते तुमच्या बरोबर. चला आता करायची काय सुरुवात? भूका लागल्यात. वय बाई करा सुरुवात. दीक्षित भाऊ, सावकाश होत्या शब्द. प्रतापने एवढं केलं माझ्यासाठी, त्यानं निदान थँक्स तरी म्हणायला हवं. हृदया मधल्या कोमळाशा गुज गोष्टी ही सांगते. सुनबाई, अहो डाळ वाडा किती असते? हे घ्या. प्रताप तुम्हाला बर. ओ दीक्षित भाऊ, ओ मटण सांभाळून खा बरं का? काय आबासाहेब, आम्हाला घरी जेवायला बोलवून हे साधं जेवण होय. तुम्ही आमच्या घरी या, आम्ही तुम्हाला मटण खेळवतो. काय वंदना करशील ना? पुरे चर्चा नको. नकळत सारे घडले. एकत्र जेवढं आणि गप्प झाल्या बरं का? लय भारी वाटलं. अद्ध बद्ध येत जाव असं. नाही आणि तुम्ही सुद्धा आमच्याकडे आलात तरी हरकत नाही ना. काय वंदना? हो म्हणजे काय? नक्की येणार. अहो ते बी आमचंच घर आहे की काय? बरं बसेल, चला आम्ही निघतो आता. चल थांबाव, झकाचपैकी गप्पा लागल्यात. बसा थोडं आणि कुठं इतकं लांब जायचंय? इथं बाजूल तर जायचंय. ते आहे. नाही सर, नको मला. का रे, घे ना. अरे हा, आपलं मिशन फेल झालं म्हणून डिप्रेस वगैरे झालास का काय? घे घे चल. नाही सर तसं नाही, पण नको मला, खरंच नको. संजय, आय एम युअर बॉस, दिस इज माय ऑर्डर. ओके घे पी. ए बाबा, बाहेर काही लफडं वगैरे नाही ना? सर तसं काही नाही आहे. सर ही स्वाती फोन करून त्रास द्यायला लागली. आता मला घरी घेऊन चल, मला एकत्र राहायचंय, काय करू सर तिचं? पैसा काय झाडायला लागतोय का? रिलॅक्स रिलॅक्स संजय. अरे तू धवल मोहितेकडे काम करतोस, एवढा पगार देतो मी तुला, का टेन्शन घेतोयस? आता बायकोला घरी आणल्यानंतर तुझ्या अदर ऍक्टिव्हिटीज बंद होणार असतील तर बघ बाबा. नाही सर तसं काहीच नाही आहे, पण या स्वातीला घरी आणायचं म्हणजे सर. सर सर नको प्लीज, आधीच खूप प्रॉब्लेम्स आहेत. बघ संजय, काही प्रॉब्लेम होत नाही. एकीकडे मला म्हणतोस मायाला तुमच्या बरोबर ठेवा, आणि तुझं काय? चल स्वातीला फोन कर, तिला घरी घेऊन जा. सर नको प्लीज, ते रांगडे पाटील कुटुंब मला सुखाने जगू देणार नाही सर, आणि आता त्यांच्या वाकड्यात शिरायची माझी बिलकुल तयारी नाही आहे सर, प्लीज. आधीच इतके दिवस कोल्हापूरच्या बाहेर मी कसे दिवस काढलेत सर, माझं मला माहिती आहे सर. आता नको प्लीज प्लीज. काय संजय, त्या फॅमिलीला अजूनही घाबरतोस तू? कमॉन यार. बर चल तुला मी एक आयडिया देत, ऐक. सर ही सॉलिड आयडिया आहे. थँक्यू सो मच सर. आता बघच,
एका दगडात दोन पक्षी आणि मलाही बघायचंच आहे ती नेहा आता काय करते. अगं काय चाललंय तुझं माझ्या मागे मागे. अगं मी करते ही सगळी काम, नमशील तू. मला शिकायचं आहे ना. हो अशी आहेस ना तू, शेपूटेस नुसती माझी. काय चाललंय तुझ, थकली असशील ना, जा आता झोप तू. शाळा की नाही सकाळी, मग सकाळी उठवणार नाही हा बाळा तुला, जा बघू. नाही मला नाही झोप आली. झोप नाही आली? डोळे बघा डोळे, झोप दिसतीये चक्क डोळ्यात. वेडावाई कुठली, पेंगुलेले आणि दमलेले दिसतायत, कळतायत डोळे. शाळेत जायचं ना सकाळी, उठता नाही येणार बाळाच. चला 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 झोपायला जायचं, चला. नाही असं काय करते, सगळे झोपायला जाणार आहेत, चल मी झोपवतो तुला, चल. नाही मी गेल्यावर निहाय आजीकडे निघून जाईल. मी नाही येणार. नाही येणार म्हटलं ना, मी निहायला कुठेही जाऊन देणार. असं नाहीये बाळा, निहाय कुठेच नाही जाणार, निहाय इथेच आता. मी सांगतोय ना तुला, नेहाही आता इथेच आपल्या बरोबर राहणार. खरंच? खरंच. अगं बाहेर आपण नेमप्लेट लावली ना, मग आता तूच सांग, नेमप्लेट इथे लावली आणि मग ती तिकडे कशी जाईल? ती इथेच राहणार आहे आपल्या बरोबर. राहाल ना तुम्ही परीसाठी अक्षयसाठी. मग सगळ्यांसाठी संजय, तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलंय मी, पण तुम्ही जे काही ठरवलंय त्याबद्दल तुम्ही नक्कीच शुअर आहात? 100% सर, मला स्वातीकडून डिवोर्स हवाय सर. बाद झाला आता, आम्ही दोघं नवरा बायको असूनही कित्येक महिने आम्ही भेटलो नाहीये. तिचं घरच्यांचं तिच्यावर प्रेशर असतं, ते आम्हाला ना भेटू देत ना बोलू देत. अशा रिलेशनला काही अर्थ आहे का? आणि म्हणूनच मी हा डिसिजन घेतला. हे बघा, तुम्ही दोघंही एवढे दिवस झाले एकमेकांपासून वेगळेच राहताय, आपण डिवोर्स साठी नक्कीच क्लेम करू शकतो, ते अपील मंजूरही होईल. पण वकील जरी असलो ना तरी सुद्धा सांगतो, पुन्हा एकदा विचार करा. सर सगळे विचार करून झालेत माझे, अहो म्हणूनच तर इतके दिवस गप्पा बसलो होतो ना. तुम्ही प्रोसिजर करा प्लीज. ठीक आहे, तसं असेल तर मग मी आजच नोटीस पाठवून द्यायची व्यवस्था करतो. हे पेपर एकदा बघून घ्या. थँक्यू सो मच. संजय काय झालंय?
अरे आपण दुसरीकडे भेटणार होतो ना, मग तू इथे का बोलवलंस मला? स्वाती बस, प्लीज बस. हे बघ स्वाती, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला तुला वेगळं सांगायची गरज नाही, आणि मला तुला दुखवायचंही नाहीये. म्हणजे मला डिवोर्स हवा आहे. तू काय बोलतोस, तुला काही कळतंय? हो स्वाती, मला डिवोर्स हवा आहे. तू काय बोलतोयस संजय? अरे काल तर म्हणालास ना की मला मान्य आहे स्वाती. मी काल जे काही म्हणालो मला सगळं मान्य आहे, पण आता बास, आपल्या दोघांचं असं वेगळं राहणं मला सहन होत नाहीये. अगं नवरा बायको असून जर आपण वेगळे राहत असू तर काय अर्थ आहे या रिलेशनला? आणि जर या रिलेशनलाच अर्थ नाहीये तर असं खोटं रिलेशन आपण पुढे तरी का नेतोय? संजय हे बघ, तू हे सगळं काय बोलतोस ना मला खरंच नाही कळत. तू असा निर्णय का घेतोयस? पण ऐक ना, आपण बोलूयात ना, मी समजावेन घरच्यांना. आपल्या नात्याचं भविष्य आता तुझ्या हातात आहे स्वाती. दोघांपैकी एक निवडावा लागेल तुला, तुझ्या घरचे किंवा मी. बिचारी स्वाती, डिवोर्स घेतो असं म्हणून सांगितल्यावर रडायलाच लागली ती. रडणारच रे, शेवटी किती झालं तरी तिचं प्रेम आहे बाबा तुझ्यावर. आणि मुळात तू किती नालायक आहेस याची कल्पना नाही आहे तिला अजून. बाय द वे कॉंग्रॅट्स, आता सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या घडायला लागल्यात. थँक्स टू यू सर. अहो तुम्ही सांगितलं म्हणून तर हे पॉसिबल झालं. पण एक खरं सांगू का, स्वाती इतकी टिपिकल आहे हे मला माहीत नव्हतं. अहो दुबईला असताना आमचं सगळं नीट चालू होतं. पण सोड ना संजय, मागच्या गोष्टी कशाला उघडत बसलायस? आता पुढे काय करायचं याचा विचार कर. तेच तर सांगतो सर, स्वातीचा अशा टिपिकल असण्याचाच फायदा मला आहे. बिचारी सतत डिवोर्सच्या प्रेशरमध्ये राहील, आणि माझ्या मागे जी काय तिने किटकिट लावली ना ती बंद कर. बघत रे संजय, आता एक एक गोष्टी कशा तुझ्या फेवर मध्ये घडत जात. संजय आता फक्त एकच करायचं, स्वातीचा हा जो काय सगळा स्वभाव आहे त्याचा आणि तिचं तुझ्यावर असलेल्या प्रेमाचा पुरेपूर फायदा घ्यायचा, जेणेकरून तुला तुझा सूड घेता येईल आणि मला माझा. करेक्ट आहे. नेहा आणि प्रतापनी जो काही माझा अपमान केलाय त्याची परतफेड मी आता करणार एकत्र. आता मजा येणार आहे सर. स्वाती रडत रडत जाईल प्रतापकडे, प्रताप तिला काय माझ्याकडे येऊ देणार नाही, आणि स्वाती हा टिपोस होऊ देणार नाही. नेहा, माझ्याशी वाकडं घेऊन खूप मोठी चूक केलीस. Ha 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 ha!